सन्मानापण ठिकाणी संपन्न करतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो. सन्माननीय जावेद भाई तांबोळींना विनंती केली आहे आपल्या शुभ हस्ते. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय सागरदादा मुरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला आहे. मान्यवरांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि जावेद भाई तांबोळ यांना विनंती आपण त्यांना सन्मानित करायचे. अतिथी मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय सागरदादा मुरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला आहे. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना इथे सन्मानित केलं आहे आणि त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. सामना क्रमांक पहिला स्ट्राईक एंडला योगेश शिवेकर आणि नॉन स्ट्राईक एंडला मयूर बालघरे. कुरुळी नगरीचे माजी सरपंच सन्मान्य चंदन शेठ मुरे यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी ऍडव्होकेट महेशरावजी भिवरे यांना विनंती केला ते आपल्या शुभ हस्ते. सरपंच साहेबांचा सन्मान आपण इथे संपन्न करावा. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय आणि मैदानातील सामन्याला देखील आपण इथे सुरुवात करतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला चेंडू स्लोवर होता, त्या ठिकाणी धाव घेण्याची संधी पूर्णपणे झालेली आहे. मयूरने त्या ठिकाणी अगदी नो कॉल मध्ये त्या ठिकाणी धाव घेतली असेल. योगेशला कुठल्याही प्रकारचा अंदाज नव्हता की मयूर धाव घेईल. यशवंतच्या पाठीमागे अश्विन कुमार भाऊ भंडलकर आणि पप्पू लोंढे फेकलेला तो थ्रो आणि त्या दरम्यान घेतलेल्या या दोन धावा. सामना क्रमांक पहिला आज मैदानावरती जो रंगलाय, आता ठिकाणी दोन धावांची सुरुवात भामचंद्र वॉरियर संघाची आपण पाहतोय. स्लोवर चेंडू, पुन्हा एकदा धावबाजची संधी आणि त्या ठिकाणी रिव्ह्यूकडं आपण जातोय पंचांच्या. सर सुरुवात खूप छान होती, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं की घाई म्हणावं लागेल मयूर यांची धाव घेण्याची आणि त्या ठिकाणी योगेश नक्कीच क्रीजमध्ये पोचलाय की नाही आपण ते पाहतोय. स्वर्गीय सचिन शेटपप्पा सूर्यकांत भंडलकर आणि स्वर्गीय शरदरावजी शिंदे स्पोर्ट फाउंडेशन आंबोली, त्याचप्रमाणे भामचंद्र वॉरियर्स, दोनही संघांचे कर्णधार आपण पाहतोय कुलदीप भायबर आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला जर आपण पाहिलं तर योगेश शिवेकर. तालुक्यातले स्थानिक खेळाडू आहेत आणि आज एकमेकांच्या विरोधात सामना खेळताना आपण त्यांना पाहतो. एकमेकांचे चाली, एकमेकांची गोलंदाजी, सर्व प्रकारची माहिती आणि फलंदाज बाद आहे. योगेश शिवेकर यांना खूप सस्तात बाद व्हावं लागेल. योगेश शिवेकर तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. आकाश नवले या ठिकाणी पोहोचतात क्रीज वरती आणि कशा प्रकारची कामगिरी आज आकाशच्याही माध्यमातून पाहावा लागेल, कारण सुरुवात झाली आहे. दोन धावा तर स्कोरशीट वरती लागलेल्या आहेत, परंतु एक चांगला संघाचा संघनायक बाद झाल्यानंतर जी जबाबदारी आहे ती आकाश आणि मयूर यांना घ्यावी लागेल. कुलदीप धायबर यांनी जर विकेट हॅड्रिक पूर्ण केली तर महेंद्र सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे आज आमच्या समवेत याच भागातील खूप सारे आवाज जोडले जातील. ओ मयूरच्या बॅकमधील चेंडू आणि सरळ हातामध्ये धक्का क्रमांक बॅक टू बॅक दुसरी विकेट. मयूरच्या बॅग मध्ये चेंडू आणि सरळ हातामध्ये धक्का क्रमांक.
ते पारितोषिक असेल पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचे असलेले खेळाडू कक्ष आणि त्यामध्ये असलेला खेळाडूंचं भरणं आपण पाहतोय. दीपकच्या बॅटमधनं आणि झेल त्या ठिकाणी थोडासा दूर होता, वैभव त्या ठिकाणी होते आणि हा चेंडू चार धावांसाठी असेल. ओ या दरम्यान पुन्हा एकदा दीपक यांचं आक्रमण आणि पहा दोन खेळाडू बाद झाल्यानंतर सुद्धा खूप सुरेख फलंदाजी. उद्योजक सन्माननीय प्रदीप शेठ आरडे साहेबांचं आगमन होतं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा थांबवलेला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख आपण पाहिले, एक धाव नक्कीच आलेली आहे. षटक क्रमांक पहिलं या दरम्यान संपलेला असेल आणि स्कोरशीटवरील धावा असतील त्या 13 धावा. राजगुरुनगर प्रीमियर लीग मधील सामना क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिलं षटक संपलं असताना 13 धावा या धावफलकावरती आहेत. ते बिलॉंग करतायत आणि याच भागातील एक सुरेख आवाज मावळ विभागातील सर्व आवाजाची जादू आम्ही ज्यांना काय म्हणतो प्रवीणजी करपे सर आमच्या समोर आहेत. तर प्रवीण सर, काय अंदाज असेल की सामना क्रमांक पहिला आहे, दिवस पहिला आहे आणि पहिले षटक संपलं असताना 13 धावा झाल्यात, तर अंदाजे किती स्कोर होऊ शकतो? थँक्यू ललित सर. वक्रधुंड भागाय सूर्यकोटी सबप्रभ निर्विघ्नम कुर्मदेवम सर्वकार्यसु सर्वदा. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना विनम्र अभिवादन. तुम्ही पाहताय खेड तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा अर्थात RPL हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत, हार्दिकच अभिनंदन. ओह्या बाईस इथे मात्र मैदानावरती सुरेख चेंडू होता, परंतु इथे मुख्य पंथाचा इशारा येईल. डावेष्टीच्या बाहेर हा चेंडू, अतिरिक्त एक धाव आणि अतिरिक्त एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. दोन मातब्बर संघांमध्ये इथे पहिला सामना पाहतोय, ज्याच्या स्वरूपात अगदी पर्व 4 मध्ये प्रवेश करणार ही देखणी टेनिस बॉलची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खेड तालुक्याचा मिनी वर्ल्ड क्लब. ओ या बाय सीट परफेक्ट मिडल, समोरच्या बाजूने चेंडू खेळून काढलाय दीपक शिवेकर ऑन फायर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, RPLचा मानाचा चौकार, 4 धावा. गोलंदाजावरती इथे आक्रमण चढवलं जातंय, दीपक शिवेकर ऑन फायर, शिवेगावची रन मशीन इथे मात्र मैदानावरती काम करते. इथे मात्र मैदानावरती पुन्हा एकदा फुल टॉस, पॉइंटच्या डोक्यावरनं बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार, 4 धावा. धावा जर पाहिलं तर तिथे 22 धावा
ज्या मात्र धावफलक्यावरती आहेत त्याची स्वरूपात जर पाहिलं तर अगदी या सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि उद्घाटन संपन्न झाल्याच्या नंतर तुम्ही पाहताय पहिला सामना इथे मात्र मैदानावरती रंगला जातोय. एका बाजूने तुम्ही पाहताय स्वर्गीय शरद भाऊ शिंदे अर्थात स्वर्गीय सचिन पप्पा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन आंबोली खेड आणि त्यांच्या वर्गामध्ये भामचंद्र ऑरियर्स शिवे भांबोली हा संघ तुम्ही मात्र मैदानावरती पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. हो या बाईस इथे मात्र मैदानावरती हा चेंडू इथे अतिरिक्त घोषित केलाय. दंडात्मक कारवाई इथे मात्र पंच चेंडूवरती करतील. निश्चित स्वरूपात अगदी ऑफिसियली दोन पंच या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. दोन्ही पंचांचं इथे मी मनापासून RPL कमिटीच्या वतीने इथे स्वागत करेल. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहताय दीपक शिवेकर तयार आहे. लिजेंड आहे, अष्टपैलू आहे. हे पट्टीवरती काय करामत करेल हे पाहणं देखील तेवढंच मात्र मैदानावरती गरजेचं राहील. हो या बाईस इथे मात्र मैदानावरती हलक्या बॅटनं चेंडू घेऊन काढलाय. अगदी जर पाहिलं तर तिथे पॉवर प्लेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक देखील तयार आहे. चेंडू अडवलाय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं ना मित्रांनो अगदी दीपक शिवेकर झालं, दुसऱ्या बाजूने आकाश नवले सातत्याने खेड तालुक्यासाठी एक चांगला क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी खेळलाय. आज स्वतःच्या संघासाठी ते मैदानावरती आहेत. मॅन फ्रॉम तुम्ही पाहताय वाघाव गावची रन मशीन म्हणून सातत्याने आपण ज्या खेळाडूला खेड तालुक्यामध्ये ओळखत आलो तो आकाश नवले इथे मैदानावरती आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती तुम्ही पाहताय गोलंदाज इथे सूरज गायकवाड मॅन फ्रॉम मंजर आंबेगाव तालुक्याला बिलॉंग करणारा हा आयडॉल तुम्ही मात्र मैदानावरती पाहताय. या बाईस इथे मात्र अगदी बाउन्सर पद्धतीचा चेंडू इथे मात्र मैदानावरती खेळपट्टीवरती पेश केला. हा चेंडू मात्र मैदानावरती आकाश नवलेला समजू शकत नाहीये. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अगदी पंच देखील अनुभवी आहेत. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी नामवंत अशी पंचगिरी सातत्याने केली असे तीन ऑफिशियली पंच आपल्याला इथे या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. हो यावेळेस इथे धीम्या गतीचा चेंडू अक्षरशः इथे आकाश नवलेला हा चेंडू मात्र मैदानावरती समजू शकला नाही. चेंडू इथे मात्र मैदानावरती डॉट आलाय. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर तिथे तब्बल 24 धाबा धावफलकावरती. निश्चित स्वरूपात अगदी एक देखणं आणि भरदार असं आयोजन नियोजन तुम्ही पाहताय संपूर्ण RPL कमिटीच्या माध्यमातून इथे केलं गेलं. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू इथे उजव्या एष्टीच्या बाहेर आहे. अतिरिक्त स्वरूपाची एक धावे आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 अवलंब इथे मात्र पंचांनी केलाय. 23व्या नियमामध्ये हा चेंडू बसवलाय. दंडात्मक कारवाई त्या चेंडूवरती केली. अतिरिक्त एका धावे धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती तुम्ही पाहताय आयडॉल सूरज गायकवाड. पंच तुम्ही मॅच चलो मॅच सुरू ठेवा, बाकीचे बाजूला मॅच टू बी कंटिन्यू. अंपायर सर मॅच कंटिन्यू करा. जे मॅच खेळणारे खेळाडू आहेत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये थांबा, मॅच सुरू राहील. चलो विनंती आहे तेथील प्रेक्षकांना, विनंती आहे थोडंसं मागे सरा, मॅच कंटिन्यू सुरू राहील. मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका, प्लीज कॉपरेट करा. सामना सुरू राहील, खेळाडूंना विनंती आहे अंपायर मॅच कंटिन्यू करा. चलो क्षेत्ररक्षण करणारी टीम कॅप्टन कुलदीप, चला सगळ्या खेळाडूंना घेऊन मॅच तिथे कंटिन्यू सुरू राहील. मैदानातून कुणी येऊ नका, प्लीज कॉपरेट. पलीकडनं आले प्रेक्षक थोडं सहकार्य करा, मॅच सुरू राहणार नाही, त्यामुळे विनंती आहे थोडंसं बाहेरून या. चला मॅच सुरू करा अंपायर सर, मॅच कंटिन्यू करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम चला, मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा सुरू होते. सामना इथे पूर्वरत सुरू राहणार आहे. वेळ आपल्याला महत्वाचा आहे, त्यामुळे प्लीज कॉपरेट करा. मॅच इथे कंटिन्यू सुरू राहील. मॅच कंटिन्यू करा, मॅच सुरू करा. जाऊया थेट आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल कृपया सहकार्य करा. निश्चित स्वरूपात अशा छोट्या मोठ्या घटना होत असतात, परंतु त्यासाठी तुमचं सहकार्य देखील खूप मोलाचं आहे. सर्वांनी सकाळच्या सत्रामध्ये प्रार्थनी अशी उपस्थिती दाखवली, अशा सर्वांचंच पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही करतो मनापासून स्वागत. अतिथी देवोभव,
अगदी सर्वांचं स्वागत करण्याचं काम खेड तालुक्याचा बुलंद आवाज आमचे समालोचक मित्र अगदी उत्तम सावंत सरांनी केले. मी सावंत सरांचं देखील इथे मनापासून कौतुक करेल, स्वागत देखील करेल. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गवरती तयार आहे. मॅन ब्रॉम आंबेगाव आयडॉल सूरज डान्सिंग डाउन द विकेट. सुंदर फटका आहे तिथे, मिडॉनला चेंडू घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती तुम्ही पाहता एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. पंच इथे कळवताय षटक देखील मात्र मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाचं मैदानावरती संपलंय. पुन्हा एकदा आकाश नवले तयार आहे. हो जाबाईस इथे हलक्या हाताने हेलिकॉप्टर खेळला आहे. समोरच्या बाजूने लॉंग ऑनला शतरक्षक तैनात आहे. चेंडू तिथे मात्र मैदानावरती अडवला जाईल. तुम्ही पाहता ॲज अ आयकॉन प्रतिस्पर्धी संघामध्ये वाल्कनला बिलॉंग करणारा केथन माथरेला देखील तुम्ही या प्रतिस्पर्धी अर्थात शतरक्षण करणाऱ्या संघामध्ये पाहणार आहात. तर दुसऱ्या बाजूने तुम्ही जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा अनुभक्षित सम्राट कृष्णा सातपुतेला देखील तुम्ही खेळपट्टीवरती पाहणार आहात. दोन प्रचंड ताकदवर संघांमध्ये इथे सामना आहे. एका बाजूने भामचंद्र ऑरियर्स शिव भांबोली, त्यांच्या विरुद्धामध्ये स्वर्गीय शरदराव शिंदे, स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर, राजगुरुनगर आंबोलीचा संघ इथे मात्र मैदानावरती खेळतोय. स्वतः इष्टांच्या पाठीमागे तुम्ही अशुभ भंडलकरांना देखील पाहताय. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला जातोय. जाळं विणलं जाते परंतु ते जाळं तोडून फोडून काढण्याचं काम इथे दीपक शिवेकर आणि आकाश नवलेला मात्र मैदानावरती करावं लागणार आहे. हो यावेळेस इथे मात्र अगदी भन्नाट वेग तिखट मारा देखील खेळपट्टीवरती आपण पाहिलाय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. स्कोरकार्डवरती धावा तब्बल 28 धावा धावफलकावरती. निश्चित स्वरूपात अगदी पंचांची ऑफिसियली टीम इथे मात्र दाखल होतीये. अजय आवरे सर संपूर्ण टीमचं इथे मी मनापासून स्वागत करेल आणि ज्यांचा गोड आवाज आज दिवसभरामध्ये तुम्ही ऐकणार आहात. तुम्ही पाहताय महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज प्रशांत अदवडे सर देखील इथे दाखल होत आहेत. मी मनापासून त्यांचं देखील स्वागत करेल. भन्नाट वेग या चेंडूवरती तुम्ही पाहताय स्वार होण्याचा प्रयत्न आकाश नवलेनं देखील मात्र मैदानावरती जरूर केला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू डॉट आलाय. हो यावेळेस इथे पुन्हा एकदा गिरगिर मात्र मैदानावरती चेंडू फिरवलाय. अक्षरच्या हात चेंडू देखील इथे मात्र मैदानावरती डॉट आलाय. काय गोलंदाजी पहा कुलदीप धायबर मॅन फ्रॉम तुम्ही पाहता अगदी कडूस गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. सातत्याने अनेक काळ खेड तालुक्याचं टेनिस क्रिकेट ह्या कुलदीप धायबरने गाजवलंय. आज तो पुन्हा एकदा इथे गोलंदाजीच्या मार्गवरती समोरून सामना करेल आकाश. हो यावेळेस हा चेंडू इथे पुन्हा एकदा डाव्या इष्टीच्या बाहेर अतिरिक्त स्वरूपाची तुम्ही पाहताय एक धाव. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. कुंडलिक एक मित्र आमच्या समवेत आहेत. तब्बल 29 धावा 29 धावा इथे धावफलकावरती. हो यावेळेस इथे पुन्हा एकदा डीप स्ट्रकवर क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जेल आकाश नवले ह्या चेंडूवरती बाद. सांगत जाईल प्रयत्न करायला विसरू नको मार्ग तुला सापडत जाईल.
प्रयत्न आणि प्रयत्न इथे दोन्ही संघ मात्र मैदानावरती करतायत. कोणाचे प्रयत्न इथे मात्र मैदानावरती कितपत यशस्वी होणार हे पाहणं देखील मात्र मैदानावरती तेवढंच गरजेचं राहील. आकाश नवले तिथे मात्र मैदानावरती बाद झाला गेला. आता आकाश नवलेची जागा घेण्यासाठी तुम्ही पाहता खेळपट्टीवरती फलंदाज सोमनाथ कारले इथे मात्र मैदानावरती एंटर होतोय. एका बाजूने तुम्ही पाहताय सोमनाथ कारले, दुसऱ्या बाजूने शिवेगावचा असणारा अष्टपैलू लिजेंड तुम्ही दीपक शिवेकर सरांना देखील पाहणार आहात. प्रशांत आदवडे सर इथे तुम्ही पाहताय समालोचन कक्षामध्ये जॉईंट होत आहेत. मी आदवडे सरांचं देखील आरपीएल कमिटीच्या वतीने स्वागत करेल. यावेळेस इथे मात्र मैदानावरती वंदाट वेग पाहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क खूप दूरदूरचा इथे चेंडू डॉट आलाय. षटक देखील मात्र मैदानावरती संपलं गेलं. तुम्ही पाहताय धावफलकावरती धावा 29 धावा धावफलकावरती, 3 षटकं संपली, 3 फलंदाज बाद. मेळीच्या वातावरणामध्ये इथे स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भरदार असं आयोजन आणि नियोजन तुम्ही या स्पर्धेचं पाहताय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं मी आरपीएल कमिटीचं देखील इथे कौतुक करणार आहे, कारण तुम्ही इतकी सुंदर दर्जाची खेळपट्टी, इतकं सुंदर दर्जाचं मैदान तुम्ही पाहताय. अगदी स्मार्ट विलेज आंबेठाण, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आंबेठाणच्या मैदानावरती ही स्पर्धा यशस्वीरित्या इथे संपन्न होतीये. आजचा दिवस क्रमांक पहिला आहे, खेड तालुक्याचा मिनी वर्ल्ड क्लब आपण इथे मात्र मैदानावरती पाहताय. निमित्त एकच हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023. ओ यावेळेस इथे मात्र मैदानावरती परफेक्ट मिडल परंतु मिस टाइम फटका, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जेल, फलंदाज दीपक शिवेकर ह्या चेंडूवरती बाद. नवीन फलंदाज इथे आता मात्र मैदानावरती खेळपट्टीवरती दाखल होणार आहे, दिनेश नवले. एका बाजूने तुम्ही पाहता दिनेश नवले, दुसऱ्या बाजूने सोमनाथ कारले. गोलंदाजीच्या मार्गवरती तुम्ही पाहता गोलंदाज देखील इथे मात्र मैदानावरती तयार आहे. सूरज गायकवाड मॅन फ्रॉम तुम्ही पाहताय मंचर आंबेगावला बिलॉंग करणारा आयडॉल आहे. सातत्याने जर पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्यांना आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलेला आहे. परंतु आज प्रतिस्पर्धी अर्थात तुम्ही पाहताय अंबोली राजगुरुनगर खेड या संघामध्ये आयडॉल म्हणून त्याला घेतलं आणि तो आज खेळपट्टीवरती काय करामत करतोय हे पाहणं देखील गरजेचं राहील. स्ट्राईक हिंडला तुम्ही पाहता दिनेश तयार आहे. यावेळेस इथे मात्र अगदी बाउन्सर पद्धतीचा चेंडू पेश केला गेलाय. हा चेंडू मात्र पंचांनी अतिरिक्त घोषित केलाय, अतिरिक्त स्वरूपाचे तुम्ही पाहताय. एक धाव येईल, एका धावेने तुम्ही पाहताय धावफलक पुन्हा एकदा वाढेल. स्कोअर कार्डवरती धाबा जर पाहिल्या तर 30 धाबा धावफलकावरती आतापर्यंत, 4 फलंदाज इथे मात्र मैदानावरती बाद आहे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं ना मैदानावरती काय सुंदर पद्धतीने सजवलंय. अगदी जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, गली पॉईंट रिझनमध्ये स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. हो यावेळेस इथे मात्र मैदानावरती सुंदर रित्या फक्त चेंडूला बॅट लावली आणि तुम्ही पाहताय फाईन लेगला हा चेंडू ट्रॅव्हल केला दिनेश नवलेनी. इथे तुम्ही पाहताय थ्रो खराब येईल परंतु दरम्यान चित्त्याच्या चपळाईनं इथे दिनेश नवलेनं आणि सोमनाथ कारलेनं इथे 2 धाबा पडून पूर्ण केल्या गेल्या. 2 धाबेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढले गेले. स्कोरकार्डवरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती, 4 फलंदाज बाद आहेत. एका बाजूने तुम्ही पाहताय फलंदाजी करत असताना भामचंद्र ऑरियर्स शिवे भांबोलीचा संघ इथे मैदानावरती खेळपट्टीवरती काय करामत करतोय. हो यावेळेस इथे मात्र मैदानावरती जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक चुकी करतील, वाईड प्लस त्या चेंडूवरती चौकार, 4 धावा.
आताच्या 5 धावा आणि 5 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती तिथे वाढले गेले. धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय 3.2 मध्ये 37 धावा इथे धावफलकावरती आहेत. हो यावेळेस हा चेंडू देखील मात्र इथे अतिरिक्त धावा इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाला डोके दुखी ठरू शकतात. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल पुन्हा एकदा वाढल्या गेल्यात 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एडिगने आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. श्रीपती बाबा महाराज क्रिकेट क्लब माळुंगे संघाचे संघमालक, माळुंगे नगरीचे आदर्श उपसरपंच सन्मान्य शेखरदादा तुपे, माळुंगे नगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य नितीनभाऊ फलके या दोनही अतिथी मान्यवरांचं इथे हुतात्मा राजकुरूपी वेली कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. इथे रिव्ह्यू घेतलेला आहे, चेक केलं जाईल. वाईड आहे की नाही, चेंडू अतिरिक्त आहे की नाही त्यासाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे, चेक केलं जाईल. तिथे तिसरे पंच आहेत, तिसरे पंच तिथे आपला डिसिजन कळवतील. तुम्ही पाहताय चांगलं अशा दर्जाचं तंत्रज्ञान इथे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीने इथे विकसित केलं आहे. आणि सातत्याने जर पाहिलं तर इथे रिव्ह्यू तिसरे पंच देखील आपल्याकडे असणार आहेत. म्हणजे कुठल्याही संघावरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही ह्या सर्व प्रकारची काळजी इथे आयोजक कमिटी घेणार आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर डिसिजन अगदी थोड्याच वेळामध्ये मैदानावरती येईल. वाईड चेंडू इथे मात्र अगदी तिसऱ्या पंचांनी घोषित केला आहे. अतिरिक्त चेंडू इथे मात्र मैदानावरती कंटिन्यू राहिला आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर इथे 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती तुम्ही पाहताय सूरज गायकवाड, मॅन फ्रॉम मंचर, आंबेगावला बिलॉंग करणारा हा आयडॉल समोरून सामना करेल दिनेश नवले. वा भाई वा, इथे चेंडू मात्र मैदानावरती हवे ते इथे क्षेत्ररक्षक डावंदी बॉल, केथन मात्र न टिपलाय झेल फलंदाज दिनेश नवले होईल बाद. इथे आपण मान्यवरांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न करतोय. अतिथी मान्यवरांना आपण इथे व्यासपीठावरती संपन्न करतोय. मान्यवरांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रथमतः माळुंगे नगरीचे आदर्श उपसरपंच सन्मान्य शेखरदादा तुपे आपला इथे हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या वतीने सन्मान केला होतोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी आंबेटा नगरीचे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सन्मान्य दीपकभाऊ मांडेकर यांना विनंती केली होती. आपण उपसरपंच सन्मान्य शेखरदादा तुपे यांना इथे आपण सन्मानित करावं. तदनंतर माळुंगे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य नितीनभाऊ फलके यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. नितीनभाऊंना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आंबेटा नगरीचे माजी उपसरपंच सन्मान्य लक्ष्मणरावजी भालेराव यांना विनंती केली तर आपण नितीनभाऊ फलके यांना इथे आपण सन्मानित करावं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सूरज गायकवाड तयार आहे. इथे पप्पू भोईरला हा चेंडू मात्र मैदानावरती सुटू शकत नाही. या आधीच्या चेंडूवरती काय सुंदर झेल तिथे डिपीट विकेट क्षेत्रामध्ये केतन म्हात्रेनं टिपला. ॲज अ आयकॉन म्हणून तुम्ही पाहताय खेड अंबोली संघामध्ये त्याला समाविष्ट केलं आहे. निश्चित स्वरूपात अगदी मुंबई शहरामध्ये मानाची क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली. निश्चित स्वरूपात अगदी 31वी टू व्हीलर बाईक त्या केतन म्हात्रेच्या नावावरती आहे. 4 4-व्हीलर देखील त्यांच्या नावावरती आहेत. यावेळेस इथे मात्र मैदानावरती तुम्ही पाहताय हा चेंडू उजव्याच्या बाहेर अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव आणि 1 धावेने तुम्ही पाहताय धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 39 धावा धावफलकावरती. या ठिकाणी आपण माळुंगे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य स्वर्गीय संतोषभाऊ शिंदे प्रतिष्ठान देवाची आळंदी संघाचे संघमालक अनिल आबा वाळके आबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी योगेशभाऊ चव्हाण युवा उद्योजक यांना विनंती केली तर आपल्या शुभास्ते आपण अनिल आबा वाळके यांना इथे आपण सन्मानित करावं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स अप्रतिम चेंडू इथे मात्र मैदानावरती पेश केला गेला होता. पप्पू भोईरला हा चेंडू समजू शकला नाही, परंतु तुम्ही जर पाहिलं ना
एकही धाव इथं येणं गरजेचं नव्हतं, परंतु चोरट्या स्वरूपात प्रशांत सर इथे दोन धावा यशस्वीरित्या गुड रन बिटवीन द विकेट चित्त्याच्या सफळाईने इथं मात्र मैदानावरती पूर्ण केल्या. दोन धावेने धावपलक देखील मात्र मैदानावरती वाढले गेले. धावपलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 41 धावा ज्या मात्र धावपलकावरती आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर दोन प्रतिस्पर्धी मातब्बर संघांमध्ये हा सामना आहे. खेड तालुक्यातील दोनही मातब्बर संघ आहे. खेड आंबोली एका बाजूने, दुसऱ्या बाजूने बांबोली शिवे. ओया बाईस हा चेंडू मात्र मैदानावरती पुन्हा एकदा पंचांनी अतिरिक्त घोषित केलाय. वारंवार अतिरिक्त धावा या संघाला अडचणीमध्ये नेऊ शकतात. धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 42 धावा इथे धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे डान्सिंग डाऊन द विकेट सुंदर फटका मात्र मैदानावरती तुम्ही पाहताय. लाँग ऑन मध्ये पायांच्या साह्याने तुम्ही पाहताय तिथे क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. चेंडू मात्र मैदानावरती फेकला देखील गेलाय. धावा देखील त्या चेंडूवरती येत आहेत. गुड रन बिटवीन द विकेट तुम्ही पाहताय. धावफलकावरती 44 धावा षटक देखील इथे मात्र मैदानावरती संपला. या ठिकाणी आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला होतो. मान्यवरांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बांबोली नगरीचे आदर्श माजी सरपंच सन्माननीय भरत शेठ लांडगे साहेबांना इथे सन्मानित केलं होतं. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि त्यांना विनंती करण्यासाठी ऋषीभाऊ चाफळे यांना विनंती करेल. आपण बांबोलीचे सरपंच सन्माननीय भरत शेठ लांडगे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा. तदनंतर उद्योजक सन्माननीय काळूरामांना निखाडे अण्णांचा सन्मान इथे संपन्न केला होतो. अण्णांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. अण्णांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती केलेलं सन्माननीय दिनेशभाऊ गाडे यांना विनंती केली होती. आपल्या शुभ हस्ते काळूरामांना निखाडे यांना सन्मानित केला होते. अण्णांना विनंती आपण खाली या. आपला सन्मान इथे संपन्न केला होतोय आणि विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी बॉल बॉक्सचं सौजन्य दिलेलं आहे, वैष्णवी ऑटो गॅरेजचे प्रोप्रायटर सन्माननीय उत्तम शेठ माताळे यांना विनंती आपला सन्मान केला होतोय. आपण सन्मानाचा स्वीकार करावा. मी विनंती करेल सन्मान्य दिनेशभाऊ गाडे यांच्या शुभ हस्ते उत्तम शेठ माताळे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला होतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अतिथी मान्यवरांना आपण इथे सन्मानित करतो. आणि त्याचप्रमाणे समाजभूषण सन्मान्य तानाजी मामा राऊत यांना विनंती केला त्या आपला सन्मान केला होतोय. मामांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. मामांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो की पप्पूभाऊ मुंगसे यांना विनंती केला त्या आपण या आपल्या शुभास्ते आपण तानाजी मामा राऊत यांचा विशेष सन्मान इथे आपण संपन्न करतोय. त्याला विनंती असेल स्पीड अप करणं मित्रांनो मैदानावरती गरजेचं राहील. यावेळेस इथे मात्र मैदानावरती फाईल लेगला. तिथे क्षेत्ररक्षक देखील मात्र मैदानावरती तयार असेल. चेंडू मात्र तुम्ही पाहताय तिथे अडवलाय. त्या चेंडूवरती एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय धावपलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढले जाईल. धावपलकावरती धावा तब्बल 45 धावा इथे धावपलकावरती. निश्चित स्वरूपात तुम्ही पाहताय एका बाजूने पप्पू भोईरला मैदानावरती, दुसऱ्या बाजूने सोमनाथ कारले आहे. यावेळेस इथे चेंडू आकाशामध्ये उडवलाय, परंतु मिस टाईम फटका असेल. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल चुकी झाली. झेल तिथे मात्र मैदानावरती ड्रॉप झालाय. धावा देखील तिथे मात्र मैदानावरती तुम्ही पाहताय येत आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अगदी प्रचंड जलद गतीने ताकदीने धावा बनवण्याचा प्रयत्न इथे शिवे भांबोली संघाचा असणार आहे. एका बाजूने तुम्ही पाहताय पप्पू भोईर, दुसऱ्या बाजूने सोमनाथ कारले. गोलंदाजीच्या रडारवरती, गोलंदाजीच्या मार्गवरती तुम्ही पाहताय गोलंदाज. इथे मात्र मैदानावरती तुम्ही पाहताय प्रशांत भोईर. ठीक, या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं बांबोली नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय गुलाबशेठ निखाडे साहेबांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. उद्योजक सन्माननीय जीवनशेठ राऊत उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. सन्माननीय पगलवान पप्पू शेठ घोरपडे यांना इथे आपण सन्मानित करतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. मी बाळासाहेबजी गाडे यांना विनंती करेल आपल्या मित्रपरिवाराच्या समेत. सर्प मित्र त्यांच्या शुभास्ते आपण पगलवान पप्पू शेठ घोरपडे आळंदी देवाची यांचा विशेष सन्मान आपण इथे संपन्न करतोय. पप्पू शेठ घोरपडे साहेबांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. PTPL या स्पर्धेमध्ये आपल्या तालुक्याचं संघ मालकीतं घेणारे संघ मालक आहेत पैलवान पप्पू शेठ घोरपडे. त्यांचा विशेष सन्मान आपण हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं केला होतोय. थँक्यू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. दोन बंधू इथे एकमेकांच्या समोर आहेत. प्रशांत सर इथे स्ट्राईक हँडला जर पाहिलं तर पप्पू आहे,
गोलंदाजीच्या मार्गवरती बंधू प्रशांत भोईर इथे मात्र रडार मध्ये चेंडू चेंडू डीप इन विकेटला वाघांची धाड फोडलाय पहाड आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम षटकार 6 धावा. चेंडू जातोय क्रिकेटचा रसिक प्रेक्षकांना विनंती असेल चेंडू टाकत चला किंवा खेळाडूंना विनंती आहे जर चेंडू आवाक्यात असेल तर आणत चला. चेंडू कधी हरवला फुटला खराब झाला तर तुम्हाला नवीन चेंडूवरती खेळावा लागणार आहे. अगदी शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असला तरी तिथे नवीन चेंडू दिला जाणार आहे याची खेळाडूंनी आणि कॅप्टनने नोंद घ्यावी. ओ टू कॉमेंटरी बॉक्स. काय अप्रतिम षटकार डीप मिड विकेटला आपण पप्पू भोईरच्या बॅटमधनं पाहिलाय. आरपीएल पर्व 4 सुरुवात झाली आणि पहिला षटकार इथे पप्पू भोईरच्या बॅटमधनं आलाय. प्रशांत भोईरवरती आते आक्रमण चढवलंय. हो यावेळेस इथे पुन्हा एकदा परफेक्ट मिडल चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा बिगिट. अप्रतिम अप्रतिम मात्र मैदानावरती फलंदाजी इथे मात्र मैदानावरती पाहायला भेटतीय. पप्पू भोईर ऑन फायर. प्रशांत सर निश्चित स्वरूपात खेड तालुक्यामध्ये खेळत असताना दोन्ही खेळाडू अर्थात दोन्ही बंधू एकत्र खेळतात परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये एक बंधू दुसऱ्या बंधूवरती अक्षरशः तुटून पडलाय. लागोपाठचे 2 इथे मात्र मैदानावरती आलेत पप्पू भोईरच्या बॅटमधनं. धावपळीवरती धावा 59 धावपळीवरती आहेत. हो यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज भरकटलाय. अतिरिक्त चेंडू इथे मात्र मैदानावरती पेश केला गेलाय. मैदानावरती जर पाहिलं तर इथे पुन्हा एकदा थ्रो खराब वारंवार चुका आणि चुका ह्या चुका मात्र तुम्हाला पराजयाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकतात. वाईड प्लस ह्या चेंडूवरती आताच्या धावा किती पळून पूर्ण केल्या. वाईड प्लस त्या चेंडूवरती आताच्या 3 म्हणजे आताच्या 4 धावेली धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलं गेलं. गुणलेखक मित्र आमच्या समवेत इथे जॉईंट होत आहेत. जॉईंट आहे 63 इथे धावफलकावरती. यावेळेस इथे तुम्हाला पुन्हा एकदा पाहताय हा चेंडू अतिरिक्त घोषित केलाय. निश्चित स्वरूपात गोलंदाज इथे मात्र मैदानावरती भरकटलाय. निश्चित स्वरूपात आज सकाळच्या सत्रामध्ये इथे सुरुवात झाली आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थात जो संघ क्षेत्ररक्षण करतोय वारंवार अतिरिक्त चेंडू इथे मात्र मैदानावरती त्या संघाने पेश केलेत. हो यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा डीप स्ट्राइकवर कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आरपीएलचा मॅक्झिमम चौकार 4 इथे मात्र मैदानावरती पाहायला भेटतेय. सोमनाथ कार्लेचा मॅक्झिमम स्ट्रोक आपण मात्र मैदानावरती पाहिलाय. सेट ऑन फायर झालाय. निश्चित स्वरूपात अजून देखील आयकॉन एन मात्र मैदानावरती बाकी आहे. टेनिस क्रिकेटचा अनभक्षित सम्राट तुम्ही पाहताय कृष्णा सातपुतेला देखील फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये पाहणार आहोत. गोलंदाजीच्या मार्गवरती तुम्ही पाहताय प्रशांत भोईर देशमुख वाडी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाजीच्या पटरीवरती आहे. हो यावेळेस निश्चित स्वरूपात हा चेंडू मात्र इथे सुरेख होईल विकेटचं पतन फलंदाज ह्या चेंडूवरती धावबाद. मित्रांनो स्पीडअप करा. स्पीडअप करणं गरजेचं राहील. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि
सामने देखील दिवसभरामध्ये आपल्याला भरपूर खेळवायचे आहेत. पप्पू भोईर इथे बाद झाला गेला. आता नवीन फलंदाज तुम्ही पाहता इथे खेळपट्टीवरती दाखल झाला. तुम्ही पाहताय कृष्णा सातपुते ऍज अ आयकॉन इथे मात्र मैदानावरती एंटर होतोय. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज. इथे कोणाचा वापर आता मात्र गोलंदाजीच्या मार्गवरती केला जाईल हे पाहणं देखील तुम्ही पाहताय गरजेचं राहील. गोलंदाजीच्या मार्गवरती तुम्ही पाहताय लिजेंड ऑफ खेड तालुका तुम्ही पाहताय पप्पू लोंढेला इथे मात्र मैदानावरती गोलंदाजीच्या मार्गवरती आमंत्रित केलं गेलंय सामना करण्यासाठी. तुम्ही पाहताय अगदी समोरच्या बाजूने स्ट्राईक हँडला तयार असेल सोमनाथ कारले. तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहणार आहात नॉ स्ट्राईक हँडला टेनिस क्रिकेटचा अनबक्षित सम्राट ॲज अ आयकॉन तुम्ही पाहताय शिवे भांबोली संघाचा भामचंद्र ऑरियर संघाचा कृष्णा सातपुते. पुन्हा एकदा सोमनाथ इथे मात्र मैदानावरती तयार असेल. हो यावेळेस इथे मात्र सुंदर फटका इथे सोमनाथ कारलेच्या बॅटमध्ये चेंडू लॉंगॉनला चरण षटकार. प्रतिम षटकार इथे मात्र मैदानावरती आपण पाहिलाय. तुडुंब भरले नदी नाले तरी सरसागरा झेल काय लाग झाले खेळ तरी हा खेळ देखना टेनिस क्रिकेट सारखा होईल काय. हो यावेळेस इथे मात्र मैदानावरती हलक्या बॅटनं चेंडू खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू अडवला एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढले गेले. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 75 धावा धावफलकावरती. स्ट्राईक ऑन असेल इथे कृष्णा सातपुतेकडे. जो सोते सोते लगाता है छक्के उनका नाम है कृष्णा सातपुते. इथे मैदानावरती तुम्ही पाहताय कृष्णा तयार असेल. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय पप्पू लोंढे लिजेंड आहे अष्टपैलू आहे अशा प्रकारे मात्र मैदानावरती गोलंदाजी करेल. हो यावेळेस इथे सेट ऑन फायर हेलिकॉप्टर उडवलाय चेडू सीमारेषेच्या बाहेर कृष्णा सातपुतेचा बिग ब्लास्ट षटकार. त्यांच्या वर्धामध्ये स्वर्गीय सचिन पप्पा सूर्यकांत भंडलकर. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत चेंडू सी मारेसच्या बाहेर बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा भिगी. अप्रतिम फलंदाजी तुम्ही पाहताय. मध्यंतरी काळामध्ये धावफलक थोडंसं स्लो झालं होतं परंतु सोमनाथ कारले कृष्णा सातपुतेने इथं गती दिली धावांना. धावफलकावरती तुम्ही पाहताय चांगला स्कोर उभा केला. हो यावेळेस इथे पुन्हा हेलिकॉप्टर डीप मिड विकेटला इथे चेंडू सी मार रेषेच्या बाहेर षटकार 6 धावा. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. कृष्णा सातपुते ऑन फायर. आरपीएल पर्व 4 मधील पहिली षटकार हॅट्रिक कृष्णा सातपुतेच्या नावावरती. हो यावेळेस दांडी गुल 32 गुल त्रिफळाची कृष्णा सातपुते बॅक टू द पवेलियन.
मैदानावरती बनवायच्या. प्रवीण मनापासून धन्यवाद. शिष्याच्या हाती धरतीच्या गतीरी ज्ञानेश्वरने चालवल्या इंजू ज्ञानेश्वरने चालवल्या निर्जू भिंती अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी होऊन गेले गती मारती धन्यती भारतीय संस्कृती प्रथम पूजया महागणपती. गणपती बाप्पाला नमन करतो त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर संत तुकोबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर हुतात्मा राजगुरू यांना त्रिवार अभिवादन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. इथे आपण बघितलं तर कृष्णा सातपुते मैदानावरती आला. तत्पूर्वी तीन बॅटरनी अत्यंत सुरेख आणि दर्जेदार कामगिरी केली होती आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये अगदी धडाकेबाज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगला फिनिश कृष्णा सातपुतेच्या बॅटमधनं या ठिकाणी धावांचा रतीब आपण बघितला आहे. तत्पूर्वी आपण बघितलं तर महत्त्वाची इनिंग पेश केली होती. शानदार बॅटिंग दीपकच्या बॅटमधनं धाबाल्या. त्यानंतर पप्पू या ठिकाणी या अग्नी परीक्षेमध्ये पास झाला आणि दीपक पप्पू भोईर आणि कृष्णा सातपुते यांची अफलातून बॅटिंग आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिले. जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना पाँव बख्शे तो खूबसूरत सफर भी देना गुंगा तमय गुप्तगु तूने सिखाई अब बोलूंगा तो बातों में असर भी देना. नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 आज का पहला दिन. शानदार उद्घाटन समारोह के बाद ये पहला मुकाबला आप देख रहे हैं. रामचंद्र वारियर्स बनाम सचिन बंडलकर ये दोनों तगड़ी टीम है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज केतन मात्रे आइकॉन खिलाड़ी है और कुलदीप धाइबर ये भी बहुत ही मशहूर खिलाड़ी है. पावर प्ले का पहला ओवर कृष्णा सातपुते. पहली गेंद हवा में फूल किया खिलाड़ी बाउंड पर मौजूद है. गेंद के नीचे लिया कैच आउट. डायमंड कट डायमंड लोहा लोहे को काटता है कृष्णा. लिया और बहुत बड़ा शिकार केतन मात्रे बैक टू द पवेलियन और अच्छा कैच आकाश ने बाउंड्री लाइन पर लिया. ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए है. इसमें कोई संदेह नहीं है. काफ़ी संख्या में दर्शक हमारे साथ आज जुड़े हुए हैं हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग का एक बहुत बड़ा महासंग्राम देखने के लिए और मंच भी सजा पाए. या स्पर्धेचं शानदार उद्घाटन या ठिकाणी आपण याची देई याची डोळा पाहिलं आणि त्यानंतर रामचंद्र वॉरियर्स आणि सचिन बंडलकर या दोन संघादरम्यान सुरू असलेली एक महत्वपूर्ण लढत. सर्वात महत्वाची सर आपण इथे टॉस करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल केला होता आणि टॉस करण्यासाठी स्मार्ट विलेज अंबेटांचे आदर्श उपसरपंच सन्माननीय अमोल शेठ दौणे त्याचप्रमाणे भांबोली नगरीचे माजी सरपंच सन्माननीय भरत शेठ लांडगे आणि अंबेटान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य सचिन भाऊ मांडेकर या तीनही मान्यवरांना विनंती केली होती आपल्या शुभ हस्ते टॉस केला होतोय. टॉस करण्यासाठी आपण या नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. टॉस इथे मात्र संपन्न केला होता. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य प्रकाश शेठ खराबी साहेबांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. पुढील मॅच आपण टॉस इथे संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित आहोत. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला होतोय. टॉस इथे आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल इथे मात्र संपन्न केला होतोय. टॉस जिंकलाय प्रथमतः शिवगर्चना क्रिकेट क्लब शिवसंघानं. कॅप्टन विवेक शिवेकर आपल्या समेत आहेत. प्रथमतः टॉस जिंकलाय काय निर्णय? संघाचं डिसिजन असं आहे की आम्ही सगळ्यांनी मिळून नियोजन केलं की आम्ही फिल्डिंग करणार. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. प्रतिस्पर्धींना किती धावांपर्यंत रोखाल त्याबद्दल काय सांगाल? आम्ही पण 60-70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमचे कॅप्टन दोन्ही संघांना शुभेच्छा. निलेश राऊत आपल्या समेत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची या विकेटवरती खेळपट्टीवरती आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग खेळत आहे. या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतं आणि
किती धावसंख्येवरती प्रतिस्पर्धींना रोखाल त्याबद्दल काय सांगाल? साधारणत आम्ही 80-85 रनचं टार्गेट धरलेले आहे, तेवढं आम्ही पूर्ण करणार आहे असं. थँक्यू, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमचे कॅप्टन. खूप सारे सदिच्छा शुभेच्छा मान्यवरांचे शुभागमन होते आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. हनुमान स्पोर्ट्स क्लबचे माजी खेळाडू सन्माने दत्ताभाऊ साठेंचं शुभागमन होते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. युवा उद्योजक सन्माने सूरज शेठ देवकर उपस्थित होत आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे. सन्माने विशालभाऊ कड यांचं आगमन होते, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमेंटर बॉक्स पुन्हा एकदा प्रशांत आदवडी सर. शुक्रिया उत्तम. इस बार आगे आकर खेलने का प्रयास, टप्पा खाने के बाद उछाल था, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का बार भी कोई अवसर नहीं है बल्लेबाजों के पास. स्कोर अगर देखे तो रन संख्या 6 रन, बल्लेबाज केतन मात्रे बैक टू द पेवेलियन और कृष्णा सातपुते ने विकेट लिया था. और फिलहाल गेंद बल्लेबाज ने चैलेंज किया है. तीसरे अंपायर की तरफ डिसीजन कुलदीप दाइबर, कृष्णा सातपुते ने एक विकेट प्राप्त किया, लेकिन उसके बाद में अगर देखें तो कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 बहुत ही बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का. डगआउट देखे एक बार फिर, चार ओवर डगआउट है, दर्शक काफ़ी संख्या में मौजूद है, मंच सजा हुआ है और बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का. संजय पालेडाव मैदान के अंदर है, कुणाल उसके साथ अजय अवले ऑफिशियल के तौर पर काम कर रहे हैं. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. सचिन मंडलकर और महाजेंद्र वारियर्स के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट अगर देखें तो 95 रनों का लक्ष्य है. स्कोर 6 रन, एक विकेट के नुकसान पर कृष्णा सातपुते. आज बल्लेबाजी में अगर देखें तो लगातार 3 6 रन के बल्ले से आए और उसके बाद में अगर देखो गेंदबाजी करने के लिए तब इन्होंने बहुत ही महत्वपूर्ण विकेट, प्राइसलेस विकेट लिया था. केतन मात्रे का जो आइकॉन खिलाड़ी है, जैसे कि इससे पहले प्रवीण करपे ने बताया था आपको बहुत सारी अच्छी जानकारी केतन मात्रे के बारे में. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, बिल्कुल चैलेंज किया गया बल्लेबाज कुलदीप धाइबर की तरफ से, ये चैलेंज है. तीसरे अंपायर अजय अवले बिजी होते हुए, डिसीजन पेंडिंग. टिक 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 टिक, ये आवाज़ बिल्कुल आ रही है. मंच की बात है, जब कृष्णा सातपुते मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए और जिन्होंने 3 अच्छे स्ट्रोक खेले तो उसके बाद में इस बड़े मंच पर हलचल मच गई थी. बहुत बढ़िया एक बार फिर खेल कृष्णा सातपुते का रहा, लेकिन यहाँ निगाहें रहेगी बल्लेबाज कुलदीप के ऊपर. कुलदीप अच्छी बल्लेबाजी करते हैं, एक चौका इनके बल्ले से. अशु के ऊपर भी निगाह, अशु के बल्ले से एक चौका आया है. अश्विन कुमार मंडलकर चौरी. नो बॉल का इशारा, तीसरे अंपायर का 2 रनों की पेनल्टी और इस प्रतियोगिता में आप गेंदबाजी नहीं कर सकते तो बैंड लगा है. एक तो आप गेंदबाजी नहीं कर सकते प्रतियोगिता में, 2 रन की पेनल्टी, नो बॉल का इशारा. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग आज का ये पहला दिन बहुत ही बेहतरीन आयोजन प्रतियोगिता का, शानदार खेल मैदान के अंदर. ठीक, एडिकाने आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते, ज्यांच्या वतीनं हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी 1,00,000 रुपयांचं पारितोषिक दिलं गेलं. दिशा उद्योग समूहाचे सर्व सर्वात सन्माननीय बाळासाहेबजी कडलक साहेबांचं शुभागमन होते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आणि खेड तालुका क्रिकेट मित्र परिवाराच्या वतीनं सन्माननीय बाळासाहेबजी कडलक साहेबांचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. त्यांच्यासमवेत उपस्थित असणारे सन्माननीय स्वप्नील भाऊ तनपुरे आणि त्यांच्यासमवेत उपस्थित असणारे साहेबांचे सहकारी आमचं देखील, आम्ही इथे आपण उपस्थित झाला त्याबद्दल हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत करतो. मान्यवरांचं इथे आपण मनापासून स्वागत करतोय. मान्यवरांना विनंती केली आता आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हावं. दिशा स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संघमालक टीम ओनरांनी ज्यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेसाठी 1,00,000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे,
सन्मान्य बाळासाहेबजी कडलक साहेबांना विनंती केली तर आपण व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. साहेबांचं मनापासून स्वागत आहे. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहात, आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य गणेश भाऊ सोरगे आपण देखील उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. शुक्रिया उत्तम. मॅच दोबारा सुरू होतो. बहुत ही महत्वपूर्ण ये मुकाबला हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 आज वो पांच मुकाबले बहुत महत्वपूर्ण है. सचिन बंडलकर टीम की बात करें तो कुलदीप दाहिबर के ऊपर अब सबकी निगाह रहेगी क्योंकि बहुत ही बेहतरीन खिलाड़ी हैं जिन्होंने अच्छा प्रदर्शन टेनिस क्रिकेट में किया. इस वक्त अगर देखें तो अश्विन कुमार बंडलकर ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, स्टार्ट अच्छा किया है. स्कोर अगर देखें तो रन संख्या 9 ऑन द बोर्ड, 9 बॉल का इशारा अंपायर की तरफ से, 2 रन की पेनल्टी. प्रतियोगिता में आप गेंदबाजी नहीं कर सकते. बिल्कुल जो अंपायर का डिसीजन हुआ फाइनल डिसीजन है, उसके ऊपर आप आर्गू नहीं कर सकते. तो बहुत अच्छा स्टार्ट हुआ है, शानदार आयोजन है. डिसिप्लिन के साथ टूर्नामेंट आगे बढ़ना बहुत जरूरी. फ्रीट का इशारा अंपायर की तरफ से फ्रीट का इशारा किया गया. फ्लाइंग स्लिप कर खिलाड़ी, एक खिलाड़ी आप पॉइंट पर देख रहे हैं, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी मौजूद है, मिड ऑफ है. ऑन साइड पर आप देख रहे तो मिड ऑन, एक खिलाड़ी इस वक्त कॉर्नर क्षेत्र में, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइनली का खिलाड़ी दायरी के अंदर, सेकंड पर बल्लेबाजी करने के लिए तैयार अश्विन कुमार मंडलकर. और गेंदबाजी में परिवर्तन हुआ है, दीपक के हाथ में गेंद, पावर प्ले का पहला ओवर है. रन संख्या 9 रन, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी. 12वां में गेंद है, मिस्टर स्ट्रोक है, अच्छी तरह से गेंद को करेक्ट नहीं कर पाए, लेकिन फिर भी गेंद बाउंड्री के बाहर, क्या बात है, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाते भी थोड़ा सब्र रखो, अभी इंतजार जारी है, वो खुद कहेगा चल अब बेटा तेरी बारी है. व्यासपीठावरती सन्मान्य बाळासाहेबजी कडलक साहेबांना सन्मानित करतोय, साहेबांना विनंती केली तर आपण मुख्य व्यासपीठावरती या या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही आपला सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. कडलक साहेबांना विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ओ टू कॉमेंट बॉक्स. शानदार बल्लेबाजी, जबरदस्त बल्लेबाजी, टकाटक फटाफट कमाल का स्क्वेअर कट, गेंद बॉल इन के बाद 4 रन, ब्यूटीफुल बॅटिंग. स्पोर्ट्स क्लब खराबवाडीचे लिचेन क्रिकेटर सन्मान्य दत्ताभाऊ साठे यांना मी विनंती करेल, आपल्या शुभास्ते बाळासाहेबजी कडलक साहेबांना आपण इथे सन्मानित करावं आणि साहेबांना विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करावा, ज्यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेसाठी 1,00,000 रुपयांचं पारितोषिक लाभलेलं आहे. सन्मान्य बाळासाहेबजी कडलक साहेबांचा विशेष सन्मान आपण इथे व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. साहेबांना विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपण साहेबांचा पहिल्या दिवसामध्ये इथे विशेष सन्मान करतोय. साहेबांना विनंती असेल, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे सन्मान्य खराबाडी नगरीचे माजी उपसरपंच सन्मान्य प्रकाश शेठ खराबी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांना विनंती असेल, आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी अंबेटान गावचे नवनिर्वाचित उपसरपंच अमोल शेठ दौने यांना विनंती, आपण त्यांना सन्मानित करावा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा प्रशांत आदवडे सर. शुक्रिया उत्तम. और टॉस गेंद पनिश किया, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा. ब्यूटीफुल शॉट. टीम के कप्तान कुलदीप, दोनों बल्लेबाज कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर अगर देखें तो आगे बढ़ता हुआ 25 रन, 1 विकेट के नुकसान पर केतन मात्रे का विकेट गिरने के बाद दे दनादन बल्लेबाजी. एक तरफ अश्विन कुमार कर रहे पलटवार, दूसरी तरफ अगर देखें तो बल्लेबाज कुलदीप धाइबर इस मुकाबले में शानदार बल्लेबाजी करते हुए. गेंदबाजी में परिवर्तन हुआ, सोमनाथ को मौका मिला है प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए.
फ्लाइंग स्टेप पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर एक मिड ऑफ पर खिलाड़ी ऑफसाइड पर 5 खिलाड़ी दर्शक काफी संख्या में मौजूद मंच सजा हुआ है बहुत बड़ा मंच और आज सुबह के सत्र में शानदार उद्घाटन समारोह इस प्रतियोगिता का ऑफ टॉप के बाहर गिनती थर्ड मैन दिशा में इस बार स्टीयर किया एक रन के लिए सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है अब फिलहाल 26 बॉल्स पर 1 विकेट 95 रनों की जरूरत है। तो बल्लेबाज की अगर बात करें तो सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। एक पारितोषिक घेते सन्माननीय अशुभ भंडलकर बैटिंग करते फलंदाजी लागोपाटच्या 3 षटकारांना राहुल शेठ पोखरकर आणि नवनाथ शेठ ढोमे पिंपरखेडवरून पारितोषिक आहे लागोपाटच्या 3 षटकारांना 1,000 रुपये ओ टू कॉमेंटरी बॉक्स। शुक्रिया उत्तम। उल्टॉस गेंदाचा स्ट्रोक लॉन्ग ऑफ क्षेत्र में बाउंड्री पर खिलाड़ी तैनात एक रन लेने का अवसर तालियां बिल्कुल बज रही है और आज पहले इनिंग में दे देनादन बल्लेबाजी विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी हुई। दूसरी पारी की अगर बात करें तो दूसरी पारी में बल्लेबाजों ने बहुत जबरदस्त बल्लेबाजी करते हुए दर्शकों का मनोरंजन किया है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 27 दूसरा ओवर प्रगति पर सोमनाथ गेंदबाजी कर रहे हैं। सामने स्ट्राइक पर बल्लेबाज की बात करें तो अश्विन कुमार कुलदीप इस वक्त और रिवर्स पे खेलना चाहते थे गेंद बल्ले के ऊपर नहीं फुटबॉल खेलने का प्रयास आउटफील्ड से ऊपर पास गेंद बॉल की तरफ जाते हुए 22 का इशारा 4 रन चौका आया है रन चाहिए। तिनेवाडी ढोरे बामराडी संघाचे संघमालक टीम ओनर ढोरे बामराडीचे आदर्श सरपंच सन्माननीय संतोष भाऊ ढोरे पाटील यांचं इथे आगमन होतं आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे। तत्प्रमाणे प्रसिद्ध घड्याळ मास्टर सन्मान्य नितीन शेठ तिगळे चेअरमन प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट सन्मान्य श्रीपती शेठ खराबी याही मान्यवरांचं आगमन होतंय आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे ओ टू कॉमेंट बॉक्स। शुक्रिया उत्तम बहुत ही जबरदस्त मुकाबला बीजी मैदान पर स्कोर अगर देखे तो रन संख्या कुल मिलाकर 32-32 क्या बल्लेबाजी हुई है। कुलदीप धाइपर टीम के कप्तान शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। अश्विन कुमार हर बार गेंद के ऊपर प्रहार कर रहे हैं पलट पार कर रहे हैं और इंटरेस्टिंग मुकाबला है मैदान के अंदर। टॉस गेंद पनिश किया गेंद लॉन्ग ऑन बॉलिंग की तरफ जाते भी क्या बात है क्या जबरदस्त बल्लेबाजी कड़क शॉट गेंद बॉलिंग के बाद 6 रन। पनपते भी केतन मात्री का विकेट खोने के बाद कुलदीप और अशुभा दोनों बल्लेबाजों ने खास करके अश्विन कुमार ने पारी को संभाला। 2 ओवर का खेल और 2 ओवर में रन संख्या 38 रन। सूरज के बिना सुबह नहीं होती चांद के बिना रात नहीं होती बिन बादल बरसात नहीं होती उसी तरह से अश्विन कुमार और कुलदीप के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। दो ओवर का खेल समाप्त अपन पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक सन्माननीय गणेश शेठ सांडबोर यांचं आगमन होते मनपूर्वक स्वागत आहे। वेलकम बॅक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। उत्तात्मा गुरु राजगुरु प्रीमियर लीग 2023 चौथा संस्करण सुबह का सत्र और बेहतरीन स्टार्ट हुआ था सुबह के सत्र में और उसके बाद में ये दोपहर का सत्र शुरू हो चुका है। पहली इनिंग बहुत ही बेहतरीन रही थी बल्लेबाजों ने शानदार बल्लेबाजी की थी लेकिन जवाब भी अमला बल्लेबाज अश्विन कुमार बंडलकर और कुलदीप धाइबर दोनों ने सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी की है। तीसरे ओवर का खेल हर्षल अपने बॉलिंग मार पर समय ज्यादा न ले वक्त ज्यादा न ले फ्लाइंग स्टेप पर खिलाड़ी पॉइंट कवर एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है एक स्ट्रक ओवर पर खिलाड़ी और मिड ऑफ कर खिलाड़ी है लॉन्ग ऑन बॉर्डर पर और टिप ऑफ टर्म के बाहर टिपा खाने के बाद उछाल था बल्लेबाज पहले से ऑफ टर्म के बाहर आए थे शुपल हुए थे फॉलो किया गेंदबाज अर्शन ने बिंदी गेंद के साथ आगाज किया गया। 12 गेंदों में 38 रन आए हैं जीतने के लिए 95 रनों की जरूरत है लक्ष्य बहुत बड़ा है अगर लक्ष्य बड़ा है तो
एक बार फिर बैटल भी बड़ा हो जाएगा। स्पर्धेच्या निमित्ताने ढोरे बंबरवाडी नगरीचे ग्राम पंचायत सदस्य सन्माननीय चेतन शेठ ढोरे पाटलांचं आगमन होते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे। ओ टू कॉम्बॉक्स, इस बार फाइनली एक पर खिलाड़ी मौजूद है, अच्छा कनेक्शन नहीं था, ज्यादा शफल हो रहे, फिर कुछ छठे स्टंप की तरफ जाके गेंद को खेलने का प्रयास, अच्छी गेंदबाजी। इस ओवर में गेंदबाज करते हुए गेंदबाज की बात करें तो हर्षल प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। हुतात्मा राजगुरु व प्रीमियर लीग 2023 चौथा संस्करण बहुत ही बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का, चारों ओर दर्शक है, पहले दिन मंच बिल्कुल सजा हुआ है, मेहमान हमारे साथ जुड़े हुए हैं। ऑफ के बाहर अच्छा स्ट्रोक कट कर दिया, गेंद पॉइंट लगा, पॉइंट बॉर्डर की तरफ जाते हुए खिलाड़ी तैनात, एक रन लेने का मौका। दोनों बल्लेबाजों ने पहले दो ओवर में सेंसिबल बल्लेबाजी की है, शॉट सिलेक्शन बहुत अच्छा था। तीसरे ओवर में अच्छी गेंदबाजी हर्षल की तरफ से, स्कोर अगर देखे तो रन संख्या कुल मिलाकर 39 रन, 95 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। दोनों तगड़ी टीमें बीच मैदान पर हैं और कहते हैं ना कि बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई जब होती है तो देखने के लिए मजा आता है। केतन मात्रे का जो आज परफॉर्मेंस अच्छा नहीं रहा, कृष्णा ने विकेट लिया, लेकिन ये जो दो जहांबाज खिलाड़ी है कुलदीप विलास साइबर और अश्विन कुमार भंडलकर बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। अच्छी गिनती ऑन स्टार पर खेल दिया, लॉन्ग ऑफ पर बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है, उससे पहले वो मिडॉप के खिलाड़ी मिडॉन क्षेत्र में आए, गेंद को रोका गया। पहले दो ओवर में बल्लेबाजों को पता था कि वो पावर प्ले हैं, तो पावर प्ले में इनफील्ड के ऊपर से उसके बाद में गैप में सीधा बाउंड्री लाइन के बाहर भी गेंदों को खेला गया था, शानदार बल्लेबाजी रही थी। अब जाकर थोड़ा सा खेल धीमा होता था, अर्शल की अच्छी गेंदबाजी, स्कोर अगर देखे तो रन संख्या 40 रन, ओवर तीसरा प्रगति पर। इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं, व्हाइट बॉल का इशारा, मिस्टर रिस्टर से रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 41 रन, एक विकेट के नुकसान पर आउट होने लगे बल्लेबाज केतन। गेंदती हाफ ट्रैक करती, उसके ऊपर प्रहार, बॉडी को रोल किया, गेंद को खेल दिया स्क्वायर लेग पर, हुक और पुल अच्छा खेलते हैं कुलदीप धाइपर। अर्चर की अगली गेंद, इस बार अच्छी गिनती, ब्रोकोल में इस गेंद को खोद के निकाला ऑन साइड पर, मिड विकेट पर, बाउंड्री पर खिलाड़ी बहुत दूर, अच्छी फील्डिंग, एक रन लेने का मौका।
और इसी सिंगल के साथ स्कोर 49 रन। ओवर की बात करें तो 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 3 ओवर के बाद 49 जीतने के लिए 95 रन की जरूरत है। बहुत कुछ आना बाकी है क्योंकि ये सिर्फ झांकी है, मजा आएगा। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। बहुत ऊपर चला गया है, क्या स्टार्ट है और धुमाधार बल्लेबाजी भी हो रही है। 18 गेंदे और 46 रनों की जरूरत है। हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी होती है, हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। लेकिन फिलहाल देखिए, पहले 3 ओवर में 49 और आने वाले 3 ओवर में आपको 46 रन बनाने हैं। तत्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 चौथा संस्करण बिल्कुल चल रहा है। बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का, गेंदबाजी करें गेंदबाज अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार। इस बार रचनात्मक बल्लेबाजी, ओहो यार एक बार फिर तालमेल में कमी आई है। किसी एक बल्लेबाज को डगआउट की तरफ जाना पड़ेगा, एक की हो रही थी मांग, तालमेल की कमी कारण बल्लेबाज का अभी काम हुआ तमाम। बल्लेबाज आउट, रनआउट के तौर पर बहुत महत्वपूर्ण विकेट। त्यांना विनंती केली होती आपण व्यासपीठ होती आणि स्थानापन्न व्हा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। ओ टू कॉम्बॉक्स शुक्रिया उत्तम, सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 और पहला मुकाबला यहाँ जबरदस्त चल रहा है। ऑन साइड पर स्लॉग स्वेप किया, क्या जबरदस्त स्ट्रोक है। गेंद बॉल लेने के बिल्कुल बाहर जाते भी थोड़ा सब्र रखो, अभी इम्तिहान जारी है। वह खुद कहेगा चल अब बेटा तेरी बारी है। कड़क शॉट, जीतने के लिए 95 रनों की जरूरत है। विंडी में तकदीली और कुलदीप दाइबर बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, ईट का जवाब पत्थर से दे रहे हैं। बिल्डिंग में एक बार फिर बदलाव, फ्लाइंग स्लिप एक पॉइंट, कवर एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। ऑफ टॉप के बाहर गेंद की गति का इस्तेमाल किया, गेंद को स्टीयर किया गया। थर्ड मैन बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात है, एक रन कवर किया, दूसरे के लिए पलट गए, विकेट के पीछे अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। ओहो हो, वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल। ऑन फील्ड अंपायर ने तीसरे अंपायर की तरफ इशारा किया, लेकिन कहानी बहुत इंटरेस्टिंग है। एक बार फिर ये रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, टोटल बड़ा है, बैटल बड़ा है, संघर्ष मैदान के अंदर है। बिल्कुल एक इंटरेस्टिंग मैच, रोचक मुकाबला, इसमें कोई संदेह नहीं है। कुछ देर के लिए खेल बिल्कुल रुकने वाला है। दो बड़ी टीमें रामचंद्र वॉरियर्स और सचिन तेंदुलकर 11 दोनों टीमों के पास काबिलियत है। दोनों के पास आज टूर्नामेंट की अगर बात करें तो टेनिस विश्व के सबसे बड़े दो धुरंधर, एक तरफ कृष्णा सात पोते, दूसरी तरफ अगर देखे तो केतन म्हात्रे और सचिन मंडलकर, शरदराव शिंदे स्पोर्ट फाउंडेशन अंबोली खेड खेड जिथे क्रिकेटचं लागले सर्वांना वेड। आपण पाहतोय हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 क्रिकेटचा महासंग्राम। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, दिल की धड़कने और तेज होती भी। संजय बालेराव ऑनफील्ड अंपायर के तौर पर काम करते हुए, इनके साथ कुणाल जी और
अजय आवले तीसरे अंपायर के तौर पर, लेकिन दिल की धड़कने बहुत तेज है। एक बार फिर समीकरण अब आपको लेकर जाएंगे, जिस तरह से मुकाबला चल रहा है, आपके पास कितनी गेंदें हैं वो भी एक बार फिर आपको बताया जाएगा। सोलह गेंदें और 40 रनों की जरूरत, ये समीकरण है, लेकिन ये डिसीजन पेंडिंग है, डिसीजन पेंडिंग है। प्रतियोगिता के लिए चैंपियन बनने वाले टीम के लिए 1,00,000 का इनाम, हमारे स्पॉन्सर बाला साहब कडलक, नॉट आउट, कोई नुकसान नहीं है, दो रन मुकम्मल, दोनों बल्लेबाज हो रहा, विकेट के बीच अच्छी दौड़, डगआउट में तालियां बज रही है। 15 गेंदे और 38 रनों की जरूरत है। गेंदबाजी का बागडोर सुमत आकाश, हवा में सुंदर स्ट्रोक, डाउन द ग्राउंड स्टैंड एंड डिलीवर, व्हाट अ ब्यूटीफुल शॉट, तीर से समान छू लिया आसमान, गेंद बॉल लेने के बाहर। बॉल की जरूरत है, बॉल बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर, आउट ऑफ द पार्क चली गई, लेकिन कुलदीप क्या बल्लेबाजी, क्या बल्लेबाजी कर रहे हैं। एक तरफ नए बल्लेबाज प्रशांत भोई रहे हैं, लेकिन कप्तान एक शानदार पारी खेल रहे हैं। स्कोर अगर देखे तो तेजी के साथ आगे बढ़ता हुआ छलांग लगाते हुए पहुंच चुका है, 63 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाज की बात करें तो आकाश भंगे साबित हो रहे इस ओवर में, बेहतरीन बल्लेबाजी बल्लेबाज कुलदीप धाइवर द्वारा, और अपने टीम के लिए उम्मीदों के दीप जलाते हुए कृष्णा फील्डिंग पे बार बार बदलाव कर रहे हैं, लेकिन देखिए गेंदें जब बल्ले के बीचों बीच लग रही है तो बहुत दूर जा रही है। गेंदें से फिलहाल समीकरण आपको बताऊंगा, शानदार मैच, जबरदस्त मुकाबला, 14 गेंदों का खेल और 32 रनों की जरूरत है। हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग, फिलहाल इस ओवर की अगली गेंद, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं, नॉस्टैकरेंट से बल्लेबाज रन देना चाहते थे, डायरेक्ट हिट करने का प्रयास किया गया, मिड ऑफ पर गेंद फील्ड होती हुई, अच्छी फील्डिंग। और मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आ रहा है, रुक बाबा रुक, विकेट कीपर थोड़ा सा अगर देखे रुक कर बल्लेबाजी करने की जरूरत है। नॉस्टैकरेंट पर थोड़ी जल्दबाजी थी, हड़बड़ गया था बिल्कुल, लेकिन नुकसान नहीं हुआ। गेंदबाजी करें, गेंदबाज अपने बोरिंग मार्ग पर तैयार। इस बार नेक्स्ट टीम की तरफ गेंद है, संजय बलराव हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा कर रहे। स्कोर अगर देखे तो रन संख्या फिलहाल आपके पास अभी भी बहुत महत्वपूर्ण, तेरह गेंदों का खेल, 31 रनों की जरूरत है। कुलदीप ऑन स्ट्राइक, इस बार भी उड़े आसमान की तरफ, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं है। व्हाट अ ब्रिलियंट बैटिंग, ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, और बल्लेबाज बल्ले बल्ले कर रहे, मैग्निफिसेंट बैटिंग। की जरूरत है, बिल्कुल ओवर समाप्त हुआ तो एक बार फिर और एक ट्रांस लेके आएंगे, घमासान मैदान के अंदर जारी है, शानदार मुकाबला चल रहा है।
किया, लेकिन अब जब सूरज को मौका मिला तो क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। 8 गेंदों का खेल, 11 रनों की जरूरत। इस बार अच्छी गिनती ड्राइव किया पॉइंट क्षेत्र में, कवर पर खिलाड़ी पॉइंट क्षेत्र में आए, गेंद को उठाया, सिंगल दोनों बल्लेबाजों ने पूरा किया। अब 7 गेंदों का खेल और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। बहुत ही अच्छा मुकाबला। विनय हमारे साथ जुड़े हुए ऑनलाइन स्कोरर, तो दूसरी तरफ अक्षय, दोनों का स्वागत। 7 गेंदें 10 रनों की जरूरत है। कुलदीप दाइबर इस वक्त बल्लेबाजी करने के लिए तैयार। ऑफ्टेक के बाहर गेंद थी, कवर का खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जा रही है 4 रनों के लिए। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर, यह लगा एक बहुत ही जबरदस्त शानदार फोर, मैग्निफिसेंट बैटिंग। इकतालीस पर खेल रहे कुलदीप धाइबर, आगे आकर खेलने का प्रयास, बिल्कुल कृष्णा ने कैच छोड़ा। ऑफ टंप के बाहर गेंद थी, बाहरी किनार लगा था, मौका बिल्कुल था, एक अच्छा अवसर था। पहली गेंद पर रन नहीं आ, अच्छी गेंदबाजी, शुरुआत तो बहुत बढ़िया गेंदबाज की तरफ से। सोमनाथ गेंदबाजी कर रहे हैं, 5 गेंदे और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। पहला मैच पैसा वसूल, लॉन्ग ऑन मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। इस बार सीधे पहले से गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात और उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी ये गाना बज रहा है, उड़ी उड़ी जाए। गेंद बाउंड्री के बाद 4 रन चौका। सचिन बंडलकर, टीम की बात करें तो तगड़ा प्रदर्शन, अच्छा प्रदर्शन बल्लेबाजों का। इस बार ड्राइव किया कवर क्षेत्र में, डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका मिलेगा। ज्यादा जल्दबाजी नहीं कर रहे हैं, स्कोर अगर देखे तो लेवल, अब जीतने के लिए केवल 1 रन की जरूरत है। कुलदीप धाइबर बहुत अच्छी बल्लेबाजी 41 पर, लेकिन प्रशंसा करनी चाहिए सूरज की, इनका माइंड सेट बहुत अच्छा था। सोमनाथ अपनी बोलिंग मार पर तैयार, इस बार ड्राइव किया ऑन साइड पर लॉन्ग ऑन क्षेत्र में और यह विनिंग स्ट्रोक, क्या बात है, फिक्र क्यों करता है, फिक्र से क्या होता है, खुद के ऊपर कर भरोसा, देख फिर क्या होता है। सचिन वंडर का टीम, कंग्रेचुलेशन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस और ईट का जवाब पत्र से दिया टोटल है। तो मुझे क्षेत्ररक्षण करना टीम लनंत है, डीजे ऑपरेटर विनंती है, अपन शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे या संघाचा ट्रांस वाजवा।